निर्भय बनो फाउंडेशनच्या वतीने भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्राध्यापक श्याम मानव यांच्या भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर रविवारी 3 नोव्हेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्राध्यापक श्याम मानव हे यावेळी म्हणाले की लोकशाहीतील समता, बंधुता, न्याय व अभिव्यक्ती ही प्रमुख 4 मूल्य सातत्याने पायदळी तुडविली जात आहेत. काही लोकांच्या मनामध्ये निराशा दाखवून आली, म्हणून आजची सुरुवात मी 2 उदाहरणांपासून करणार आहे. ज्योतिबा फुले नावाचे गृहस्थ होते, त्यांची कमाई त्यावेळेस टाटाच्या बरोबरीने होती, इंग्रजांचे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांची पत्नी रोज शाळेमध्ये जायची, एवढ्या श्रीमंताची बायको शाळेमध्ये जाताना रोज तिला रस्त्यामधून लोक हिंडवायचे, भटकेचे, टीका करायचे, वेश्या म्हणायचे, कुलटा म्हणायचे, अंगावर कचरा फेकायचे. पण ही बाई शांतपणे एक पातळ पिशवीमध्ये ॲडिशनल घालून जायची, शाळेत गेल्यानंतर आपलं पातळ बदलवायचे आणि मुलींना शिकवायची. तिने जे काही केलं त्यामुळे माझी आई शिकलेली आहे, मुली शिकलेल्या आहेत. या देशामध्ये संपूर्ण जगावर सूर्य मावळत नाही अशा इंग्रजांचं राज्य होतं. या इंग्रजांच्या राज्यामधलं दुसरं वैशिष्ट्य असं होतं की संपूर्ण भारतातल्या 40 कोटी लोकांवर राज्य करण्याकरता केवळ 1 लाख इंग्रज या देशामध्ये 150 वर्ष होते. एकही दिवस 1 लाखापेक्षा अधिक इंग्रज नव्हते आणि तरी ते या देशावर राज्य करत. एवढ्या मोठ्या बलदंड शत्रूशी लढाई करण्यासाठी काही माणसं निघतात, सातत्यानं प्रयत्न करतात. आपण यांच्याशी शस्त्रासोबत लढू शकत नाही, शस्त्रांच्या माध्यमातून जिंकू शकत नाही, म्हणून जगातले एक अद्वितीय हत्यार अहिंसेचं निर्माण करतात किंवा ते शोधून काढतात आणि त्याच्या भरोश्यावर या देशाला स्वातंत्र्य मिळवून देतात. त्या तुलनेमध्ये आजची परिस्थिती खूप चांगली आहे. किमान आपल्याला बोलता येतो, एक दुसऱ्यांसोबत संवाद साधता येतो, एक दुसऱ्यांचा उत्साह वाढवता येतो, एक दुसऱ्यांसोबत ताकदीने लढता येतो. त्यामुळे मित्रांनो, एवढं निराश होण्याचं काही कारण नाही. सरळ सरळ आपल्या पुढ्यामध्ये जी काही सध्याची आव्हानं आहेत आणि अत्यंत महत्वाचं आव्हान आहे लोकशाही समोरचं की आपलं लोकतंत्र टिकणार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकणार आहे की नाही. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.